एका शेतकऱ्यानं शेतात लावला होता मुळा. त्यातला एक मुळा काही केला उपटेना, पण सगळ्यांनी मिळून शक्ती आणि युक्ती वापरली आणि मुळा उपटला. तेव्हा शेतकरी म्हणाला, मुळा उपटला एकदाचा. एक होता शेतकरी, त्याचं नाव गगजी. त्याचा एक भाजीचा मळा होता. गगजी खूप मेहनत करायचा, मळ्यात खूप भाजी लावायचा. वांगी, दुधी, गवारी, तोंडली अशा कितीतरी भाज्या लावायचा. तयार झालेली भाजी बाजारात विकायला न्यायचा. मिळालेल्या पैशातून गुळ, साखर, तिखट, मीठ, खाऊ कधी खेळणी आणायचा. या गगजीची बायको त्याला मदत करायची, घरातली कामं जेवण करायची. तिचं नाव होतं गगी. गगजी आणि गगी या दोघांना एक मुलगा होता, त्याचं नाव गगला. आणि एक मुलगी होती, तिचं नाव गगली. गगला गगली शाळेत जात, अभ्यास करत, मित्रमंडळींबरोबर खेळत, चौघही अगदी आनंदात राहत होते. एकदा गगजीनं आपल्या मळ्यात मुळा लावला. रोज तो नियमितपणे मुळ्यांना पाणी घालायचा. थोड्या दिवसांनी मुळे चांगले मोठे झाले. गगजीनं मुळे बाजारात विकायला न्यायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यानं मुळे उपटायला सुरुवात केली. तीन चार मुळे उपटायचे, धुवायचे, त्यांची जुडी बांधून टोपलीत टाकायची, असं त्याचं काम सुरू होतं. बरेचसे मुळे उपटून झाले. गगजी एक मुळा उपटू लागला. मुळा काही उपटे ना. गगजीनं जरा जास्त जोर लावला आणि म्हणून मुळा उपटू लागला, पण मुळा काही उपटे ना. शेवटी गगजी उठला. एक पाय मागे एक पाय पुढे घट्ट रोवून त्यानं दोन्ही हातांनी मुळा पकडला आणि लागला उपटायला. ए हे मुळा काही उपटे ना. गगजी धापा टाकू लागला, घामाघूम झाला. त्याला काही कळेना की असं कसं झालं. जरा दम टाकल्यावर तो आपल्या झोपडीकडे तोंड करून जोर जोरात हाका मारू लागला. गगी, ए गगी. गगी करत होती भाकरी. चटकन हात धुवून ते पदराला पुसत पुसत ती बाहेर आली. काय वो, मला कशाला हाक मारता? अग इकडे ये, हा मुळा उपटत नाही बघ, ये मला मदत कर जरा. बर बर, असं म्हणत गगी आली. तिनं पदर घट्ट बांधला. चला मुळा उपटूया. मग गगजीनं धरलं मुळ्याला, गगीनं धरलं गगजीला, लागले मुळा उपटायला. ए हे छे, कसचं काय नि कसचं काय, मुळा काही उपटे ना. दोघही घामाघूम झाले. आवो, आपल्या गगल्याला बोलवू का? त्याच्या अंगात लई ताकद आहे. बर बाई, बोलव त्याला. गगला, अरे ओ गगला. गगला विटीदांडू खेळत होता. तो पळत पळत आला. आई, मला कशाला बोलवलं? अरे हा मुळा उपटत नाही बघ, चल चल आम्हाला मदत कर चल. गगला लगेच पुढे सरसावला. त्यानं शर्ट खोचला, शर्टाच्या बाह्या मागे सारल्या आणि झाला तयार. मग गगजीनं धरलं मुळ्याला, गगीनं धरलं गगजीला, गगल्यानं धरलं गगीला, लागले मुळा उपटायला. ए हे ए हे ए हे मुळा काही उपटे ना. सगळे डोक्याला हात लावून बसले. आई आई, आपल्या गगलीला बोलवू, ती तर चांगलीच हुशार आहे. ती एवढीशी पोर काय करणार? बर बोलव बघ तिला. गगली, ए गगली. गगली खेळत होती भातुकली. आपली बाहुली घेऊन ती आली. कशाला रे ओरडतोस, माझी बबडी झोपली दिसत नाही. बाहुली ठेव तिकडे, आधी हा मुळा उपटायला आम्हाला मदत कर. गगलीनं बाहुली बाजूला नीट ठेवली, तिला थोपटलं आणि आली जवळ. मग गगजीनं धरलं मुळ्याला, गगीनं धरलं गगजीला,
गगल्यानं धरलं गगीला, गगलीनं धरलं गगल्याला, लागले मुळा उपटायला. ए हे ए मुळा काही उपटे ना, आता काय बरं करावं. माझ्या मनीमाऊला बोलवू. लगेच आवाज ऐकून मनीमाऊ तिथं धावत आली. मनीमाऊ मनीमाऊ, आम्हाला मुळा उपटायला जरा मदत कर ना. मनीमाऊ लगेच मुळ्याजवळ गेली. तिनं मुळ्याच्या भोवतालची माती उकरून सैल केली आणि ती बाजूला झाली. मग गगजीनं धरलं मुळ्याला, गगीनं धरलं गगजीला, गगल्यानं धरलं गगीला, गगलीनं धरलं गगल्याला, लागले मुळा उपटायला. ए हे ए हे मुळा पटकन उपटला. गगजी पडला ह्या बाजूला, गगी पडली त्या बाजूला, गगला पडला इकडे, गगली पडली तिकडे, सगळे लागले हसायला. जरा उठून कपडे बिपडे झटकले आणि पाहू लागले. अरे बाप रे, केवढा मोठा मुळा, याचं करावं तरी काय. मी माझ्या मित्रांना बोलवू भाजी खायला. वय वय, सगळ्यांना बोलाव. गगले, तुझ्या मैत्रिणींना बी बोलाव ग. दोघही मित्रमंडळींना बोलवायला पळाले. इकडे गगीनं मुळा स्वच्छ धुतला, त्याचे चिरून तुकडे केले आणि खमंग भाजी केली. मग सर्वांची अंगत पंगत झाली. गरमागरम टुम्म फुगलेली भाकरी आणि चवदार मुळ्याची भाजी. सगळे पोट भर जेवले. असे ढेकर देत आनंदानं आपापल्या घरी निघून गेले. फॉर मोर एंटरटेनमेंट लॉग ऑन अँड सबस्क्राइब टू www.youtube.com/VenusKidsWorld.